आणि आता बातमी गुजरात निवडणुकी संदर्भातली. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं जीएसटीच्या मुद्द्यांना पुन्हा डोकं वर काढलंय. कारण देशात सर्वात मोठ्या संख्येनं असलेले सुरतचे कापड व्यापारी जीएसटीवर नाराज आहेत. त्यामुळे गेल्या 2-3 दशकांपासून हक्काची असलेली भाजपची वोट बँक सध्या डळमळीत होताना दिसतेय. त्याच्याचवर आधारित हा विशेष रिपोर्ट. सुरत म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते कपडे आणि इथला कापड उद्योग. मात्र गेल्या 4 महिन्यांपासून या उद्योगाला अवकळा सुरू झाल्यात. या अवकळा आहेत जीएसटीच्या. जीएसटीमुळे सुरत मधला व्यापारी पार मेटाकुटीला आलाय. पॉवरलूम उद्योगपतीपासून ते व्यापारी आणि त्यांच्या कापडाच्या गाठी उचलणाऱ्या मजुरांपर्यंत सर्वांच्याच रोजगारावर मोठा परिणाम झालाय. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भाजप विरोधात मोठी नाराजी पसरली आहे. जीएसटीचा निर्णय लागू केल्यानंतर सुरतमध्ये 65,000 कपड्यांचे व्यापारी आहेत, 7,00,000 पॉवरलूमचे युनिट्स आहेत, तर 1,25,000 एम्ब्रॉयडरीचे युनिट्स आहेत. 10,00,000 जास्त लोकांचा रोजगार या कापड उद्योगावर अवलंबून आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी दररोज 4 कोटी मीटर कापड तयार होत असे. मात्र जीएसटीचा निर्णय लागू झाल्यानंतर हे प्रमाण थेट 1.5 कोटी मीटरने घटलं. त्यामुळे तब्बल 30% युनिट्स बंद पडले, तर व्यापारी आणि मजुरांचं उत्पन्न 50% घटलं. यामुळे जीएसटी लागू झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी जुलैमध्ये 22 दिवसांचा बंद पुकारला होता. मात्र ही नाराजी अजूनही तेवढ्याच तीव्रतेनं कायम आहे. 25 दिन तक मार्केट बंद रही, मार्केट के अंदर आंदोलन हुआ, काफी मीटिंग हुई, काफी चर्चा हुई, काफी रजुआते हुई कि भाई जीएसटी, जीएसटी को हटाना, जीएसटी क्यों. टेक्सटाइल में देखने जाए टेक्सटाइल का विकास जीएसटी लगाने से रुक गया है. तो हकीकत है कि टेक्सटाइल पे जीएसटी नहीं होना चाहिए. जीएसटी फिर वो ईवे बिल आया, उसके सब चक्कर में सब माल ही नहीं पैक होता है. देखते अब सब तो बोल रहे हैं कि इसकी बार वोट नहीं देंगे ऐसा वैसा, अब देखते अब क्या होता है. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यापाऱ्यांमध्ये सर्वात मोठं प्रमाण हे पाटीदारांचं आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर नाराज असलेला पाटीदार आणखीनच घायाळ झालाय. काही पॉवरलूम मालकांनी मात्र जीएसटीचं स्वागत केलंय. यापूर्वी अनेक प्रकारच्या छुप्या करांच्या माध्यमातून मोठं नुकसान सहन करावं लागत होतं. मात्र आता जीएसटीमुळे एकच कर भरावा लागत असल्याचं समाधान व्यक्त केलंय. जीएसटी जो सरकारने जो कदम उठाया जीएसटी का, वो मेरे हिसाब से, मेरे नजरिए से एकदम सही है. जो टैक्स के दायरे में आए हैं तो हमको जो बेनिफिट उसके लिए, उसकी वजह से थोड़ा हो रहा है कि जो हमको इनपुट टैक्स क्रेडिट मिल रही है उसके सामने ओनली 5% ही कपड़े पे है. शहरातला व्यापारी वर्ग नेहमीच भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलाय. सुरतही त्याला अपवाद नव्हतं. मात्र केवळ शहरातच विधानसभेच्या 12 जागा असलेले हे शहर आता भाजपवर नाराज असल्याचं चित्र दिसतंय. जीएसटीचा सर्वात मोठा फटका हा कापड उद्योगाला बसला आहे आणि सगळ्यात मोठा कापड उद्योग हा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या सुरतमध्ये चालतो. त्यामुळं जीएसटीच्या या निर्णयाचा फटका व्यापाऱ्यांना बसल्यानं ते मोठ्या प्रमाणावर नाराज असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं आता हा व्यापारी वर्ग आणि सुरतची जनता जी या उद्योगावर विसंबून आहे, ते मोदींच्या बाजूने उभे राहणार की त्यांच्या विरोधात जाणार याचीच उत्सुकता लागली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, झी मीडिया, सुरत.